भारतीय जनता पार्टी लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांनी प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक अविनाश पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या परिवाराच्या वतीने परिवहन समितीचे माजी सभापती महादेव अण्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शहर उत्तरचे आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष डॉ किरण देशमुख, नगरसेवक अविनाश पाटील, ॲडव्होकेट केदार पाटील, राजशेखर पाटील, अनिल पाटील, बसवराज इटकळे, शिवलिंग पाटील, रेवणसिद्ध येलशेट्टी, विरेश उंबरजे, कल्याणी बोरगावकर, नागनाथ बाळशेट्टी, सिद्धाराम धप्पाधुळे, राजशेखर मोदी, अनिल येलशेट्टी, अशोक बुरांडे, कृष्णा हिरेमठ, ज्येष्ठ नागरिक संघाचे बाबूराव नरुणे, शिवलिंग शाबादे, अशोक खानापुरे, बंडप्पा इंडे, शिवप्पा घाले, शैलेश हत्तरगी, नीलकंठ पाटील, चंद्रकांत पाटील, टोणपेसर, विजय टेंभुर्णीकर, विजयकुमार कुलकर्णी, गंगाधरेसर, शंकर मणगर, सिद्धाराम शेळके यांच्यासह शेळगेतील ग्रामस्थ व नागरिक तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.